सला एक्सिस फुट डोले संघ तुम्हाला लगेचच फील्डिंग लावायची आहे जास्त वेळ घेऊ नका कारण दोन्ही आमच्या ऑफिशियल पंच मैदानाच्या हातमध्ये पोहोचत आहेत नाड्यापैकीचा कौल एक्सिस फुट डोळे संघाच्या बाजूने लागला गेला परंतु फिल्डिंग करण्याचा ता निर्णय त्याने स्वीकारला आणि आज त्यांच्या अंगावरती न्यू जर्शी आज आपल्याला पाहायला मिळत आहे ब्लॅक अँड व्हाईट आणि त्यांच्या विरोधात संघ असेल मितेश इलेव्हन कुरून सतरामध्ये मितेश इलेव्हन करून संघ सुद्धा चांगली कामगिरी करतोय परंतु पावल्या फलंदाजी करत असताना किती लक्ष ठेवण्याचा जातो मात्र या ठिकाणी प्रयत्न करतील तर आपण सर्मानाकडे बोलणार आहोत काही सन्मान आहेत ते आपण सन्मान इथे संपन्न करूया आपण पाहू शकाल टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आणि पडगाव टेनिस क्रिकेटसाठी एक अभिमानाची बाब आहे अने की अनेक मोठमोठ्या स्पर्धा आता मात्र कव्हर करतोय आणि आपल्या पडगा टेनिस क्रिकेटचं आपल्या भिवंडी तालुक्याचं ता नाव रोशन करणारे मिस्टर माटी महेंद्र मागे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया आणि मी विनंती करतोय मिथून ठाणगे यांना की आपल्या शुभ असते आपण माटी महेंद्र मागे यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करायचं आहे मिस्टर दिलीप पाटोले यांचं दिली या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे आणि आपण हा सन्मानित संपन्न करतोय मायटे महेंद्र मागे यांना आपण स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय मिस्टर मिथून ठाणगे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान संपन्न करतोय धन्यवाद माहिती आपण इथे आलात या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि जाऊया आता मात्र आपण मैदानाच्या दिशेनं अतिशय महत्त्वाचा आजचा दिवस आहे सत्तावीस फेब्रुवारी जागतिक मराठी राजभाषा दिन आहे सर्वांना पुन्हा एकदा मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कवी कुसुमाग्रज यांची जयंती आहे पहिलाच बॉल हवेत आणि ऑफला टिपला गेला झेल बाद। लॉन्ग ऑफ सीमारेशा क्लिअर करण्याचा प्रयत्न सोपानने केला परंतु पहिल्या चेंडूवरती झेलबाच्या स्वरूपात मात्र बाद झाला साहिल मिळणारी पहिली सफलता पण पाहिली आणि सोपानं तसं आपण जर पाहिलं तर इन्फॉर्म फुलंदाच होता परंतु त्याच्याकडनं भरपूर काही अपेक्षा होत्या मी त्या कुरून करून संघाला परंतु एकही धाबाचा आपल्या संघाला तो योगदान देऊ शकला नाहीये आणि निराश पावलाने मात्र महागारी परत चुकीच्या जागेवर फटका खेळण्याचा प्रयत्न मी म्हणेन कारण समोर फिल्डर तैनात करण्यात आला होता लॉंग ऑफला पॉवर प्ले सुरू आहे दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्याच्यामुळे त्या फिल्डर्सपासून दूर खेळणं गरजेचं असतं पण लाँग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला फटका फसला फलंदाज बाद नवीन बॅट्समन शुभम पुढचा बॉल ओव्हर द विकेट वेळेला चेंडूला येऊ दिलं आहे हलकी आताना चेंडू वळपला आहे बॅकवर्ड स्कोरला एक चांगला फटका होता फिल्डर मात्र तिथे उपस्थित आहे एक धाव मिळते पहिली धावफ धावफलकावर पाहायला मिळते अकाउंट ओपन झाले मितेश इलेवन करून संघाचं या आधीच्या मॅचमध्ये डी बी करून संघाला आपण बघितलं होतं ॲक्शनमध्ये त्यांचं आव्हान संपुष्टात आलं आणि आता आणखी एक करून गावातील संघ ॲक्शनमध्ये आहे माझे सरपंच ग्रामपंचायत वाशिरेचे सन्मान या जी मागे साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि शुभमने फक्त हलक्या आता मात्र चिडूला दिशा दाखवली स्वतःच त्यांनी खातं उघडलं आणि संघाचं सुद्धा अकाउंट त्याने ओपन केलं परंतु चांगली गोलंदाजी साहिल करणार या ठिकाणी पाहू शकाल फुलटा चिडू होता त्याच्यावरती जबरदस्त शॉर्ट सिलेक्शन आणि चिडूला पाठवलंय लाँग लेकच्या बाहेर सात अभांसाठी छटकार खूप चांगला फटका होता हा कमजोर बॉल फुलटॉस बॉल साहिलच्या माध्यमातून आणि मनगटी प्रहार त्याच्यावर केलाय आकर्षक फ्लिक शॉट जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न नव्हता अचूक टायमिंग साधलंय फलंदाज रोहननं षटकारानं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज रोहन, रोहन संघाची धावसंख्या एक बाद सात स्कोर ऑफ द विकेट ऑन साईडला तिकडे बाउंड्री देखील जास्त लांबवरची नाही आहे आणि त्यामुळेच मार्जिन फॉर एरर आणखी कमी होत असतं गोलंदाजांसाठी अचूक टप्प्यावर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल ही खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात पडलेली आहे खोऱ्यानं धावा काढतायत फलंदाज पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक नोंदवलं गेलं गावदेवी सापे संघाकडून अक्षय पाटील मार्फत सोळा बॉल्समध्ये सत्तावन्न धावांची अफलातून खेळी त्याने साकारली सहा षटकार ठोकले आणि चार चौकार दिनकर पाडा संघाविरुद्ध आणि मागच्या मॅचमध्ये देखील फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती सूरज थोरातनं चांगली बॅटिंग केली कुरुंद संघाकडून डीबी कुरुंद आणि त्यानंतर अनिकेत आणि महेंद्र मागे हे देखील बरसले वाशेरी संघाकडून स्विचिट करायचा होता यावेळेला फटक्याची निवड चुकली आहे वेगवान बॉल होता बॅट्समन बीट होतोय साहिलला कार्ड खेळाडू आहे एक नामवंत खेळाडू आहे पडगा परिसरातील भिवंडी तालुक्यातील व्यावसायिक स्तरावर देखील साहिलला आपण खेळताना बघत असतो त्याच्या विरोधात प्रत्येक बॉलवर आक्रमण करणं एवढं सोपं नाही आहे यावेळेला पहा पंच करायचा होता आणखी एक चांगला बॉल षटकार आल्यानंतर खूप चांगली लाईन आणि लेंथ मेंटेन करत असताना कमबॅक करत असताना गोलंदाज साहिल शेख टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू होता पॅकफुटला जाऊन पंच करायचा होता सलगचा दुसरा डॉट बॉल आला आहे पहिलं षटक समाप्तीच्या मार्गावर षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज साहिलला पुन्हा एकदा सज्ज होईल फिल्डिंगमध्ये थोडासा आता बदल करताना दिसतोय डिप विकेटला जो खेळाडू होता तो आता चाललाय डिपस्क्वेअर लेगकडे मिड ऑनचा खेळाडू मिड ऑफला गेला आहे आणि लॉंग ऑफचा फिल्डर जो होता तो आता ऑन क्षेत्रामध्ये तैनात करण्यात आला आहे वायडिश लॉग ऑनला तर हा बदल येथे फिल्डिंगमध्ये करण्यात आलाय स्लोवर बॉल या वेळेला फ्रंटफुटला कमीट झाला होता फलंदाज मात्र शेवटच्या क्षणाला चांगली ऍडजस्टमेंट दाखवली दिशा दाखवली चेंडूला पॉईंट क्षेत्रामध्ये ढकलला चेंडू एक धावे ते मिळते आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय मितिश इलेव्हन करून संघ टॉस आल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना धाव संख्या एक बाद आठ चांगली सुरुवात साहिल ज्युनियरच्या वतीने आपल्याला पाहायला इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांनी हात लावली षटकामध्ये फक्त आठ धावा त्यांनी खर्च केला आणि एक महत्वाचे विकेट सुद्धा त्यांनी प्राप्त केली प्रत्येकी चार चार षटकांची आपल्याला लढती पहिल्या फिरती सर्वच सापडे तुम्हाला पाहायला मिळतील आपण सामना पाहतो याच्या दिवसातील तिसरा सामना आहे मितेश इलेवन कुरून विरुद्ध स्पोर्ट एक आणि मीनाक्षी कांदळी या दोन्ही संघाना विनंती करतो की आपण सज्ज राहायचा आहे आणि या दुसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करतोय गोलंदाज सतीश वेल कमी खर्च करा लक्ष्य असू द्या पहिली तीन षटक तुम्हाला पंधरा मिनिटांच्या आतमध्ये कव्हर करायची आहेत शांतमय वातावरण परंतु वा, परगा टेनिस क्रिकेटमधील एक अभिमानाची स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतो जय हनुमान चषक बाहुली दोन हजार चोवीस रायटामोरदो विकेंड मात्र सामना करील फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे रोहन ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण एक षटकार पाहिला ओहो चांगला चेंडू आपण पाहतोय अगदी बुंद्यात चेंडू हाताळला गेला जागेवरूनच मात्र या ठिकाणी ऑन द राईस फटका केल्याचा प्रयत्न केला होता आपण तो चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क तिथे झाला नाही निर्धापण सुरुवात करतोय सतीश जबरदस्त यॉर्कर होता सतीशकडे देखील भरपूर अनुभव आहे मध्यंतरी थोडासा ब्रेक देखील सतीशने घेतलेला आहे फार रेग्युलर क्रिकेट खेळताना तो दिसलेला नाही आहे मात्र अनुभव चांगला आहे सतीशकडे आणखी एक खोलव टप्प्याचा बॉल यावेळेला बॅटच्या आतली कडा लागली असं वाटतंय विकेट किपरला बॉल अडवता आलेला नाहीये एकदा येथे मिळेल एक षटका ठोकला खरा फलंदाज रोहननं परंतु तदनंतर त्याने डॉट चेंडू जास्त खेळलेले आहेत बायचा इशारा पंचांकडून आलाय चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नव्हता एका दावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली नऊ या आकड्यावर नाईन रन्स फॉर द लॉस ऑफ वन विकेट मितेश इलेवन करून विपक्ष एच जी टोहोळे अशी ही मॅच हो हो खाली राहतो पुन्हा एकदा बॉल चाललाय शॉर्ट कडे आणखी एक और खेक सिंगल मिळेल यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क झाला होता आतल्या कडेला स्पर्श लागल्यानंतर चांगली फिल्डिंग आपल्याला संगणकाच्या वतीने पाहायला शॉर्ट लेग कडे परंतु धाबाची गती इथून मात्र वाढवावी लागेल ला सिंगल डब्बल धापा येत राहिले तर मात्र या ठिकाणी पोहोचेल परंतु त्यापेक्षा अधिक धाबा तुम्हाला तर मोठे तुम्हाला खिलावं लागेल आणि यानंतर पहा चेंडू निवडली आणि या उजवास्तिकच्या बाहेर निघून जातोय पंचा वाईट वाईटचा इशारा या धाबा येणं गरजेचं आहे आणि या धाबा अतिरेकीच्या सौजन्यानं आता मात्र आपल्याला मितेशील कुरुस्काच्या धा फलक्यामध्ये पाहायला मिळत आहेत पंचांच्या भूमिकेत गोकुल पाटील शकील कुट्टी आणि अशानू कुरेशी तीन नामवंत पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी कवर केलेल्या आहेत असे हे पंच oh. त्रिफा उद्ध्वस्त जबरदस्त बॉल यावेळेला शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता दांडी गोल केली गेलेली आहे फलंदाज बाद करत होता एक षटकाराने त्यांनी आपल्या इनिंगला सुरुवात केली होती परंतु तदनंतर डॉट चेंडू जास्त खेळला आणि तो, तो दडपण त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळाला आणि या पाहू शकाल तिने एष्ट्या त्याने त्या ठिकाणी आणि या परफेक्टली नेम साध्य केलं गोलंदाजानं आणि अखेर रोहनची सफलता प्राप्त केली सतीशने प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रोहनचा सुरू होता फटक्याची निवड वारंवार चुकत होती खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशा प्रकारची त्याची बॅटिंग होती पण असं करून चालत नाही स्ट्राइक रोटेट करणं देखील गरजेचं असतं चांगले चेंडू जेव्हा तुमच्याकडे येतात तेव्हा विशेषतः सिंगल डबल्स घेणं देखील गरजेचं आहे खराब चेंडूंवर तुम्ही प्रहार करू शकता पण तशी बॅटिंग पाहायला मिळाली नाही एक षटका ठोकला त्यानंतर त्याची गाडी पूर्णपणे रिव्हर्स गेअरमध्येच गेली होती आणि प्रेशर फार वाढलं होतं अखेर त्रिफा उद्ध्वस्त झालाय जबरदस्त मारा करत असताना सतीश अकरा धावसंख्येवर पहिला गडी बाद झालाय दुसरा धक्का लागलाय नवीन फलंदाज मयूर लोफुल टॉस बॉटमॅनचा चांगला वापर चेंडू डीप मिड विकेटला ट्रॅव्हल होतोय चांगली फिल्डिंग तिकडे साहिल उपस्थित आहे एकच धाव मिळेल पहिल्या बॉलवर पहिला धक्का बसला होता साहिलला यश मिळालं होतं आणि दुसरा धक्का अकरा या धावसंख्येवर धावसंख्या बारा वेळेला स्मॅश केलाय चेंडू चांगला फटका आहे फिल्डर थोडा दूर राहिला आहे प्रयत्न जबरदस्त आहे अफलातून क्षेत्रक्षण एका हातानं बॉल आतमध्ये ढकलला आहे आणि चौकार तेथे वाचवलं गेलं आहे दोन धावा जरूर मिळतील मात्र दोन धावांचं संरक्षण देखील केलं गेलेलं आहे अफलातून क्रिकेट आणि याचबरोबर दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय मितेश इलेवन करून संघाची धावसंख्या दोन बाद चौदा शाणूचं मात्र जबरदस्त पर पर परफॉर्मन्स देते मात्र पाहायला आपल्याला एकाच क्षेत्रमध्ये एक वेगाने तो चेंडूवरती झेपावला गेला लागेल आणि या चेंडूला मात्र स्टॉप करण्यामध्ये त्याला यश मिळालं परंतु धावांची गती आता मात्र या ठिकाणी संत गतीने आपल्याला धावा पाहायला मिळतात ती गती वाढवावी लागेल दोन षटकांच्या समाप्तीनंतर चौदा धाबा धा दा फलकावरती आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये साहिलने आठ धाबा खर्च गेल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये सतीशनं सहा धाबा खर्च केल्या एक विकेट सुद्धा त्याला प्राप्त करता आले थोडा फास्ट केलायचं आपण जास्त वेळ घेऊ नका तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज शिरताज यानंतर आई एकविरा झुपाडा आणि मीनाक्षी कांदली या दोन्ही संघाच्या संघटना एका विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्समध्ये यावं चौदा दाबा दाफलक्यावरती दोन षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये आठ होत्या आणि या षटकामध्ये सतीशनं सहा दाबा खर्च केल्या चौथा धाबा आहेत एक स्वेअर सुद्धा सतीशने हाताला लावतो आणि शेवटच्या चिंडूवरती दोन धाबा आपल्याला पाहायला म्हणाला एक्सपर्ट स्कोरर आमच्या सोबत आहेत कपिल पाटील नो प्रॉब्लेम कपिल पाटील स्वतः उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत सरवली पाडा संघासाठी खेळत असतात चांगली स्कोरची भूमिका ते अदा करतायत वाईड ऑफ डिपमेंट विकेट फिल्डर उपस्थित एकच धाव मिळेल मोठ्या फटक्यांची गरज आहे एक फायटिंग टोटल जरी येथे उभारायची असेल तरी मला असं वाटते की काही मोठे फटके खेळावे लागतील कारण पहिल्या दोन ओव्हर्समध्ये संघ थोडासा पिछाडीवर दिसतोय मितेश इलेव्हन करून सध्या धावफलकावर पंधरा धावा आहेत आणि आता फक्त अकरा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणखी किमान वीस धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल स्लोवर बॉल क्लेवर चेंज ऑफ पेस सर देखील प्रदीर्घ अनुभव आहे त्याचा तो वापर करत असताना वेरिएशन करतो प्रत्येक चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती थोडंसं गती कमीतरी हाताळली आणि पावशिकाल फलंदाज शुभम मात्र त्या ठिकाणी बीट होताना आपल्याला पाहाल आपल्याला धापाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करतात फोटे फुटके खेळण्याचे प्रयत्न करत आहेत परंतु सीमा सीमारेषा मात्र आतापर्यंत कुठल्याही फलंदाजला मात्र अवितशी ओलांडता आली नाही एक मात्र बाउंड्रीज पाहिली आपण इनिंगमध्ये छेंज पेस पहा पुन्हा एकदा आणि यारकिणी या बाट काढा होती आणि एस टी रक्षकाने कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये अजून एक विकेटचं पतन होतो आणि लागेल मितेश तेव्हन करून सांगायला हा तिसरा धक्का असं वाटतंय की थोडा बॅक ऑफ द हँड हा बॉल टाकलाय राऊंड द विकेटनं जात असताना अँगल देखील क्रिएट केला होता टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघणारा होता आणि फार दूरवरचा बॉल होता त्याला खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने अवे फ्रॉम द बॉडी बॅटची एज लागली विकेटकीपरसाठी हा सोपा जेल होता धक्का क्रमांक तीन मितेश इलेवन करून टीमला नऊ संख्या फक्त पंधरा व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जय हनुमान चषक दोन हजार चोवीसमध्ये नवीन बॅटर दीपेश हा बॉल पायावर आदळला आहे थोडंसं पिल जरूर पाहायला मिळालं परंतु कदाचित मला असं वाटतंय की फलंदाज उजव्याष्टीच्या बाहेर असावा त्यामुळेच जास्त जोरदार अपील झालं नाही एक धाव मिळालीच्या रूपात धावांसाठी फार जास्त संघर्ष करावा लागलाय या इनिंग्समध्ये मितेश लेवन करून संघाच्या फलंदाजांना अरे तसेच दिपेश पाटीलचा विचार आपण केला तर मात्र ही स्पर्धा त्याच्यासाठी लाभदायक आहे परंतु कुठेतरी या ठिकाणी गोलंदाजी पाहिले तर कुठेतरी या अलुवार गतीने मात्र हाताण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त बॅकअप दे द हँड डिलिव्हरी आज सीरताज शेखनं आपल्याला पाहायला पंचाचा बाईसचा इशारा अतिरिक्त धाव तिथे मात्र आपण पाहतोय आणि अतिरिक्त धावडे संघाची धावसंख्या आता मात्र पुढेच वाटचाल अर्थात सतरा धावा धापालक्यावरती पाहायला मिळत आहेत परंतु या धावा पुरेशा नाहीत या मैदानाचा विचार आपण केला ज्या स्पर्धेचा विचार केला तर मात्र कालपासून आपण हाय स्कोरिंग सामने पाहतोय परंतु कुठेतरी हा सामना लो स्कोरिंग होण्याची दाट शक्यता पाहायला मिळते हो इथे मात्र फुलटॉस आहे स्लॉक स्वीप अ कनेक्शन आणि संपूर्ण षटकामध्ये चांगलं नियंत्रण दाखवलं होतं गोलंदाज सरताजने परंतु शेवटचा बॉल फ्लॅट डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यावर नियंत्रण नव्हतं लेंथवरचं नियंत्रण त्याने गमावलं फुल टॉस बॉल होता खूप चांगला स्लॉक स्वीपचा वापर करत असताना नास्कोर ऑफ द विकेट एक भव्य फटका पाहायला मिळाला फलंदाज मयूरच्या बॅटमधून षटकार तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय दीपितच्या बॅटमधून हा षटकार आलाय कोणाच्याही बॅटमधून का एवोना ना षटकार येणं गरजेचे आहेत जर एक चांगली धावसंख्या उभारायची असेल तर दीपेशनं येथे सुरुवात तर केलेली आहे सहा धावांनी धावसंख्ये तेवीसवर जाऊन पोहोचले तीन षटकांच्या अखेरीस शेवटचं षटक बाकी आहे मितेश लेवन कुरुंद्विपक्ष एच जी ढोळे असा आजचा हा तिसरा सामना आपल्यासमोर रंगतोय यानंतर आणखी एक महत्त्वाची मॅच असेल मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी विरुद्ध आई एकविरा झूपाडा दोन्ही संघांचे संघ नायक आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे चला स्पीडअप करायचं आहे डोळे टीम जास्त वेळ खर्च करता येणार नाही आहे तब्बल बारा संघ आज देखील इथे ॲक्शनमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे अकरा सामने आम्हाला कवर करायचे आहेत राजा येतोय प्रॉपर कनेक्शन नाही आहे बॅटच्या टो एंडला चेंडू लागला आहे लॉफ्ट करायचा होता मिड विकेटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि संधी देखील होती कारण बॉल लो फुल टॉस होता मात्र अचूक टायमिंग साधता आलं नाही आहे फलंदाज मयूरला एक धाव मिळाली आहे धावसंख्ये चोवीस हा सुद्धा फुलटा चेंडू होता त्याच्यावरती मोठा फटका येऊ शकला असता परंतु कनेक्शन मात्र बरोबर तिथे जुलालं नाही आणि त्याचमुळे या अखेर शुभमनं एक धाव तिथे कंप्लीट केली परंतु दीपेश पाटील या चांगल्या मुडमध्ये आहेत दोन चेंडू त्याने आतापर्यंत फेस केलेले आहेत एक षटका त्याच्या बाट पहिला ओहो इथे मात्र पुन्हा एकदा खराबलेत धाबा स्टिकच्या चेंडू बाहेर निघून जातो या पत्ताच्या दुनियात समांतर वाईटचा इशारा अजून आपण या ही पहिल्या इनिंगचा विचार केला तर पाच चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आतापर्यंत धाफलक्यावरती आपण धाबा जर पाहिला तर पंचवीस धाबा लागलेल्या आहेत परंतु जर इथून पाच चेंडू किमान दहा पेक्षा अधिक धाबा जर इथून जोडण्याचा प्रयत्न केला तर थर्टी सेवन थर्टी एट पर्यंत जर तुम्ही पोहोचले तर एक संधी तुम्हाला निर्माण होऊ शकते तोच प्रयत्न इथून मात्र दीपेशला आणि शुभमला करावा लागेल परंतु हा चेंडू खूपच छान हाताला राजानं हाला डॉट धावसंख्या स्थिर आहे भरपूर खाली राहणारा बॉल होता तर खेळपट्टी फार चांगली खेळत आलेली आहे फलंदाजांचं नंदनवनच आहे यावेळेला आडव्या बॅटनं समोर प्रहार केलाय बॉल हवेत आहे फिल्डर थोडासा दूर राहिला आहे अगदी साईड स्क्रीनच्या समोर तेथे बॉल अडवला जातोय तोपर्यंत दुसऱ्या दावेचा प्रयत्न आणि दोन धावा कंप्लीट होत आहेत खरं तर आपण चर्चा करत आलेलो आहोत की येथे धावांचा पाऊस फलंदाज पाडता येतं पण असं असलं तरी देखील क्रिकेट महान महाननिश्चितीनं भरलेला खेळ आहे आणि चार ओव्हर्समध्ये कधी कधी तीस पस्तीस धावा देखील चांगल्या खेळपट्टीवर देखील डिफेंड होत असतात त्यासाठी खरंतर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं करावं लागतं काही घडू शकतंय हेलिकॉप्टर यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉल चाललाय वाडिश लॉंगवारला फिल्डर येतोय जबरदस्त फिल्डिंग अफलातून क्षेत्रक्षण दोन धावा येथे जरूर मिळतील परंतु कौतुकास्पद कामगिरी डीपमध्ये फिल्डरच्या माध्यमातून दोन धावांनी धावसंख्य जाऊन पोहोचले एकोणतीसवर वर आता फक्त दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे मितेश इलेव्हन करून संघाच्या इनिंग्समध्ये दरम्यान या ठिकाणी संदेश जी लोणी साहेबांचं बागमण झालेलं आहे त्यांचं सुद्धा आपण करूया या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत सुस्वागतम हो इथे मात्र मिनी हेलिकॉप्टरचा अंदाज फटक्यामध्ये पाहायला मिळतो गॅप आहे वाढी शॉंग आणि काऊ कोणाच्या दिशेने एक धाव तिथे कंप्लीट झाली दुहेरीचा प्रयत्न होतो आणि पाहता पाहता दोन धाबा त्या कम्प्लीट होताना पाहायला मिळत आहेत आणि या दोन धाब्यांच्या सह्यानं मात्र पुढे वाटचाल करते एकतीस धाबा आणि आता मात्र या पहिल्या इनिंगचा मात्र या ठिकाणी शेवटचा चेंडूचा खेळ येणं बाकी आहे चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते मात्र चांगले फटके देखील एक्झिक्यूट केले जात आहेत दीपिकच्या माध्यमातून मागच्या तीन बॉल्सवर दुहेरी धावा त्यांनी घेतलेल्या आहेत यावेळेला प्रॉपर कनेक्शन तर नाही आहे परंतु मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय पुन्हा एकदा दुसऱ्या दावेचा प्रयत्न चालवला आहे मात्र धोकादायक असेल ओ हो हो येथे देखील संधी होती मागच्या बॉलवर देखील रनआउटची संधी गमावली गेली आणि पुन्हा एकदा दोन धावा कंप्लीट होत आहेत तर याचबरोबर डावाची देखील सांगता झाली आहे एकूण डाव संख्या तीन बाद तेतीस मितेश इलेवन कुरुंद आणि एच जी ढोळे टीमसमोर चार ओव्हर्समध्ये चौतीस धावांचं टार्गेट असेल थर्टी फोर इज द टार्गेट तर या तापांचा संरक्षण केला जाईल की पाटला केला जाईल तत्पुरते आपण पुढील सामन्याची नाणेफिकी इथे संपन्न करूया आई एकवीरा झुपाडा संघाचे संघ नायकाला आणि त्यानंतर श्री मीनाक्षी स्फोर कांदली या संघ नाकाला मी विनंती करतोय की आपण नाण्यापेकीसाठी यायचं आहे झुपाडा संघाचे संघनायक इथे पोहोचलेले आहेत तर मी मीनाक्षी स्फोर कांदली संघाला सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा कुठल्या प्रकारचा वेल खर्च करू नका आपण सुद्धा त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे कारण आपण पहिल्या दिवसापासून आपण विचार कर, कर केला तर या स्पर्धेचा नियम जर तुमच्यापर्यंत मी अनाऊन्स केलं आहे की एखादा संघाचा संघ जर वेळेवरती उपस्थित राहिला नाही आहे तर मात्र त्या संघाला तीन चेंडूंची पॅनल्टी आहे आणि तर दोन्ही संघ जर वेळेवरती जर उपस्थित राहिले नाही तर मात्र तीन तीन षटकांचे सामने मात्र ते खेळवले जातील जर आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण उपस्थित पाहुण्यांचं या ठिकाणी सन्मान करून घेऊ या ठिकाणी बघा चालू सामन्यामध्ये मितीश इलेवन कुरुन संघाला दोन दावांनी पेनलाइज करण्यात येत आहे कारण त्यांच्या खेळाडूंचे जे ट्रॅक पॅन्टचे कलर आहेत ते वेगवेगळे आहेत तर या ठिकाणी आपण पाहू शकाल वाहुलगावचे समाजसेवक सन्मानिय बाळरामजी जाधव आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया अभिय मनोज ठाणगे यांना विनंती करतोय की आपल्या शुभास्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे श्री मीनाक्षी स्फोट कांदली संघ तुम्हाला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे जर एखाद्या वेळी दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आणि आपला संघनायक जर उपस्थित राहिला नाही तर मात्र तुमच्या संघात तीन चेंडून पॅनलाइज केला जाईल चला आपण या ठिकाणी स्पीडअप अप करूया पाहुण्यांचा स्वागताकडे आपण बोलतोय मनोजजी ठाणगे यांच्या शुभास्ते आपण आज सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय या वाहुली गावचे समाजसेवक बालराम जाधव आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत आणि काकांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय चला कांदली संघ या आपण तरी तेच दोन्ही संघाचे संघ आहेत आणि आपण नाणेपैकी इथे संपन्न करू मी सन्मान्य संदीप जी लोणी साहेबांना विनंती करतो की आपण बॉक्समध्ये यायचं आहे आपल्या आशिबा हस्ते आपण या सं सामन्याची नाणेपैकी इथे संपन्न करणार आहोत एकवीरा झुपाडा विरुद्ध श्री मीनाक्षी पूर कांदली या दोन संघादरम्यान ही नाणेपैकी आपण संपन्न करतोय प्रथम तुम्हाला नाना दाखवतोय तुम्ही पाऊ शकले बाजूला जय हनुमान वाहुली पर्व तिसरं आणि दुसरीकडे पावशेला दोन हजार चोवीस असं तुम्हाला नाम उल्लेख किती करायचा आहे जय हनुमान वाहुली पर्व तिसरं असं कॉल होतं आणि तेच आलेलं आहे पाहुण्यांचा आभार व्यक्त करतो आणि विनंती करतो की तुम्ही जाऊन पुन्हा एकदा बसपेठाची शोभा वाढवावी आपल्याकडे वेल नाहीकार सामना सुरू आहे निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे गोलंदाजी तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय तर जाऊया आपण बॉक्स बॉक्समध्ये तिथे सज्ज आहेत माझी सहकारी समालोचक अजय थँक्यू सो मच योगी पाटील याच दरम्यान एक धमाकेदार फटका षटकार स्वप्नीच्या बॅटमधून हा उत्तुंग फटका एक क्रॉस द लाईन खेळत असताना ऑन साईडला ओढवून दिलाय चेंडू आउट ऑफ द पार्क धावसंख्या संख्या सात पहिल्या बॉलवर सिंगल घेतली फलंदाज चाहीलनं आणि त्याचनंतर दुसऱ्या बॉलवर घणाघाती स्ट्रोक स्वप्नीलच्या बॅटमधून टार्गेट आहे चौतीस धावांचं दोन धावांचा ॲडव्हान्टेज देखील असणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला कारण मितेश इलेवन करून संघाला दोन धावांनी पेनलाईज करण्यात आलेला आहे पहिल्या ओव्हरनंतर जो काही स्कोअर असेल त्या स्कोअरमध्ये पेनल्टीच्या दोन धावा ॲड करण्यात येतील अरे तसंही आपण तरी स्पर्धा जर पाहिली तर मी जयपूर्ण वाहुली सांगा सुद्धा मी कौतुक करेन की या पहिल्या सामनापासून स्ट्रेकली या ठिकाणी आपल्याला पाहायला म्हणजे आत्तापर्यंत चार केला केला, आ, प्रते थे थे ते पाच संघाडा मात्र पॅनलाइज केलं गेलं आणि हे प्रत्येक स्पर्धेमध्ये होणं गरजेचं आहे जर एखाद्या संघाडा मात्र एखाद्या नियमाचं उल्लंघन केलं तर त्या संघावरती कुठल्याही तरी पद्धतीने कारवाई होणं गरजेचं आहे आणि ते दृश्य आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय षटकारानंतर एक चांगला बॉल डिलिव्हर केला आहे गोलंदाज रोहनने मात्र चांगल्या बॉलला सन्मान देत असताना सिंगल घेतली आहे सेन्सिबल बॅटिंग जास्त मोठं टार्गेट नाही आहे परंतु जरूर या धावसंख्येवर देखील फाईट बॅक करता येऊ आहे सामना जिंकता देखील येऊ शकतोय पण तशी गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजांना टिचून मारा करावा लागेल पुढचा बॉल सामना करेल साहिल आणखी एक चांगला बॉलला अशाच प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे ओ डायरेक्ट हिट आणि फलंदाजाला माघारी परतावं लागेल मोठा धक्का बसतोय धावचीच्या रूपात साहिल बाद काय जबरदस्त निशाणा तिथे मात्र साध्य केला गोलंदाज रोहन नाही त्याला सुद्धा माहिती होतं की या साहिलची विकेट्स विकेट फार इम्पॉर्टंट आहे या सामन्याच्या दृष्टिकोनातून आणि या त्याला मात्र या ठिकाणी स्वस्तात माघारी पाठवलं आणि साहिलचा आपण खेळ पाहिले तर फक्त एकच धाबेचं त्याने योगदान दिलं दोन चेंडू त्याने फेस केले आणि या पाहुकाला आठव्या क्रमांकावरती लागणारा पहिला धक्का जी डोले संघाला आपल्याला पाहायला आपल्याला चांगलीच गोलंदाजी आणि चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो या मी ते शेलबंद करून सांगा जिन्नू बॅटर इंडेक्स नंबर थ्री शानू हॉल आहे तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी लो स्कोरिंग सामना आहे परंतु या इथून सुद्धा मात्र या धाबांचं संरक्षण केला जाऊ शकतो परंतु अशा प्रकारचा खेळ तुम्हाला मात्र या ठिकाणी करावा लागेल विकेट्सवर विकेट्स तुम्हाला प्राप्त करावं लागतील फलंदाजावरती तुम्हाला प्रेशर टाकत असेल तर डॉट चेंडूंचा मात्र तुम्हाला या ठिकाणी सांगता करावं लागेल आणि ते कार्य गोलंदाजांना मात्र या ठिकाणी करायचं आहे ते कार्य पाहायला मिळेल का महत्त्वाची विकेट तर मिळवली गेलेली आहे पहिल्याच मध्ये पुढचा बॉल ओव्हर द विकेट थोडासा स्लोवर बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू टर्न केला ऑन साईडला मिड विकेटचा सा खेळाडू येतोय बॉलवर मिसफील्ड चूक घडली आहे डीपमध्ये सिंगलचं रूपांतरण अखेर दोन धावांमध्ये केलं गेलं आहे या दोन धावांनी संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करत असताना दहा या आकड्यावर या डोळे संघ चौतीस धावांचा पाठलाग करत आहे या मॅचमध्ये विजयाकरिता नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर सेंटला शानू शानू शेख नेक्स्ट बॉल ओवर द विकेट या भैला वेग चांगला होता पुन्हा एकदा बॉल तटवलाय फ्लिक करत असताना आता मात्र चांगलं क्षेत्रक्षण चांगली फेक देखील पाहायला मिळते एकच धाव मिळते आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त धाव संख्या एक बाद अकरा तर आपण जाऊया व्यासपीठाकडे काही सन्मान आहेत ते सन्मान या ठिकाणी संपन्न आपण करणार आहोत पण पाहू शकल व्यासपीठावरती अनिलजी जाधव आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो मिस्टर रोहित जाधव त्यांना विनंती असेल की आपण संदीपजी लोणे यांना आपण सन्मानित करायचं आहे मिस्टर संदीपजी लोणे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया मिस्टर रोहित जाधव यांच्या आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय प्रत्येक आलेल्या पाहुण्यांना योग्य तो मान योग्य तो सन्मान जय हनुमान वाहुडी संघाच्या वतीनं दिला जातोय आणि हेच वैशिष्ट्य राहिले या स्पर्धेचं अत्यंत सन्मानिय आपल्यामध्ये या दिलीपजी या पाटोले आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांना सुद्धा आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया मी पुन्हा एकदा रोहित जाधव यांना विनंती करतो असते आपण दिलीप पाटोले यांना आपण सन्मानित करायचं आहे आणि नेत्रदीपक फटका थोडासा लेट खेळला गेलेला हा स्क्वेअर कट चेंडूला येऊ दिलं होतं लेट कटचा सा खूप चांगला वापर केला अगदी की बॉल बॅकवर्ड पॉईंट इमारेच्या पलीकडे पहिल्या ओव्हर नंतर धावा होते अकरा आणि त्याच्यामध्ये दोन पेनल्टीच्या धावा देखील ऍड करण्यात आल्या तेरा धावा फलकावर होत्या आणि आता चौकार आलाय नऊ संख्या एक बाद सतरा तर दिलीप पाटोले यांना आपण सन्मानित करतो य या स्पर्धेच्या माध्यमातून देवलीचे युवा उद्योजक आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत त्या स्पर्धेच्या माध्यमातून इथे मात्र अजून एक चांगला फटका पाहाला म्हणतो गॅपमधून चेंडू फरार होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर अजून एक दर्शनीय स्ट्रोक स्वप्नीलच्या पाठवतून आला हा सहकार काय सुंदर शॉर्ट सिलेक्शन आता जर पाहिलं तर उंची सुद्धा चांगली मिळाली आणि खूप मोठं गॅप सुद्धा तिथे होतो बॅकवर्ड लेग आणि मिडविकेट मधून अगदी या चेंडू मात्र निघून गेला सलगचा हा दुसरा चौकार आणि आता मात्र कुठेतरी वेगळा धाबा इथे मात्र आपल्याला दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतात अजय च्या विरोधात पुढे आता मात्र या ठिकाणी बॅकफुटला गेले ऑफ साइडला चांगला ड्राईव्ह स्ट्राक एव्हरला मात्र फिल्डर जे आहे ते चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली एकदा तिथे पूर्ण झाली दुहेरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता दोन धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या आणि धाव फलक आता मात्र दोनच्या साह्यानं पुढे जाताना आपण पाहतो एकूण तेवीस धाबा धाव लागल्या गेल्या चौतीस धाबांचा पाठलाग करतो आणि आता मात्र विजयासाठी इथून अकरा धाबांची आवश्यकता एस जी ढोले संघाला या वेळेस सफाटक्या चांगला हवेत आहे परंतु त्या ठिकाणी पहा सेल ड्रॉप केलाय तर अशा साथत्या तुम्ही जर चुक्या करत राहिल्या तर मात्र या सामन्यामध्ये तुम्ही वापसी करू शकणार नाही आज कुठेतरी निराजन कॅम्पुरी या मितेश इलेव्हन कुरुन संघाच्या वतीने पाहायला मिळाली कारण हवी तशी फलंदाजी सुद्धा मात्र झाली नाही आणि कुठेतरी गोलंदाज सुद्धा मात्र या ठिकाणी चुका करतायत आणि मात्र आउटफिल्डमध्ये सुद्धा मात्र आपण जर पाहिल्या एक्स्ट्रा धावा क्षेत्ररक्षणाच्या वतीने आपण पाहिलेल्या आहेत चांगली संधी निर्माण झाली होती हवेच्या विरुद्ध हा फटका खेळण्यात आला होता टायमिंग देखील हंड्रेड पर्सेंट नव्हतं वेळेला देखील हवेच्या विरुद्ध फटका खेळला आहे मात्र हा बॉल निघून जाईल फिल्डरच्या डोक्यावरून इट्स आऊट ऑफ द पार्क षटकार षटकारासोबतच संख्या तीस वर जाऊन पोहोचले फक्त चार धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता करिता जी ढोळे सांगाल हो वाट अ शॉट अफलातून फुल्लातून स्विचिटचा वापर विथ द वेंड अँड इट्स गॉन अगेन आउट ऑफ द पार्क षटकार याचबरोबर बरोबर सामना फिनिश बॅटमधून बॅक बॅक टू दोन आले सामना जिंकलाय कॉंग्रॅचन या ठिकाणी समीर ठाणगे यांचं शुभागमन झालेलं आहे त्यांचं आपण या ठिकाणी करूया समीर जाधव यांचं ते शुभागमन झालेलं आहे त्यांचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे आणि या स्टाईलनं आज न आजी स्वर डोळे संघानं हा सामना जिंकलाय खूप मोठ्या प्रकार कॉंग्रॅच्युलेशन सचिनजी गोडविंदे तुकारामजी गोडविंदे आणि हार्ड लक भाई अंकल पाडिंग हार्ड लक मितेशी लेवन कुरुंद आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार तर लो स्कोरिंग सामना होता आणि त्याच अनुषंगानं आपण या ठिकाणी गोलंदाची निवड केलेली आहे सामनावीर पुरस्कार म्हणून एका षटकात असलेल्या हाताल इकॉनॉमिकल गोलंदाजी जी पाहायला फक्त सहा दाबा करत गेल्या आणि एक सफलता प्राप्त केली अर्थात सतीश ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू उपस्थित पाहुण्याची शुभ असते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच जे बक्षिस आहे ते आपण या ठिकाणी देणार आहोत आतापर्यंत आपण तीन सामने कव्हर केले आजच्या दिवसामध्ये आणि तिन्ही सामन्याचा विचार केला तर चांगला खेळ प्रत्येक संघाच्या वतीने आपण पाहिलेला आहे पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर जय दिनकर दिनकरणाला पराभूत केलं गावदेवी स्फोट सापे संघाने दुसऱ्या सामन्याचा आपण विचार केला तर चिरोबा फोटो वाशिरे संघाने तो सामना जिंक डी बी कुरुन संघाला पराभूत केलं आणि तिसऱ्या सामन्यामध्ये एच जी डोली संघाने मितेश शिलेवर कुरुंद संघाचा पराभूत केलेला आहे प्रथमत आपण ट्रॉफी इथे देणार आहोत मी दिलीपजी पाटोले यांना विनंती करतो की आपण ही ट्रॉफी वितरित करावी जी आम्हाला